सरदार सरोवर प्रकल्पात 138 मीटरपेक्षा जास्त पाणी साठा केल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला पुराचा चांगलाच फटका बसला आहे. जवळपास 100 कुटुंबांसह नर्मदा नवनिर्माण अभियानतर्फे चालवण्यात येणाऱ्या मणिबेली येथील जीवनशाळेपर्यंत नर्मदेचं पाणी पोहोचलं आहे. त्यामुळे लोकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे. यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वाखाली शेकडो विस्थापितांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्याच ठिकाणी नर्मदा जीवनशाळेच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत जिल्हा प्रशासन भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. विस्थापित 33 गावातले आणि 14 वसाहत इथं प्रतिनिधींच्या स्वरूपात इथे आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार इथे. त्यांनी कारण की मोदी साहेबांनी स्वतःचा जन्मदिवस साजरा करण्याकरता 138.68 पर्यंत धरण भरलेलं आहे, त्यामुळे गावं बुडीतात गेलेली आहेत. गावं मरण यातना भोगत असताना मोदी मात्र स्वतःचा जन्मदिवस साजरा करत आहेत. हे कोणत्याही प्रकारे अन्यायकारक आणि आदिवासींच्या विरोधातली नीती आहे जी बदलली नाही. इथून पुढे जर पाणी कमी केलं गेलं नाही तर सर्व विस्थापित इथेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडतील आणि यापुढचं पाऊल आणखीन गंभीर असेल. नर्मदा जीवनशाळा मणिबेली इथे पाणी आलेलं आहे, त्यांच्यासाठी जर तात्पुरते शेड्स बांधले गेले नाही, त्यांच्या जेवणाच्या सोयीसुविधा केल्या गेल्या नाही, तर यानंतर नर्मदा जीवनशाळा मणिबेली असेल, थुवाणी असेल, दणेल असेल, ती जिल्हाधिकारी कार्यालयात चालवली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं जे काही पुढच्या संघर्षाला तोंड द्यावं लागेल.